नमस्कार मित्रांनो, तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन जॉब नोटिफिकेशन। तुम्हाला माहिती आहे सध्या कोरोना पॅन्डेमिक चालू आहे, खूप सारे लोकांची जॉब गेले आणि जे काही मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे तर आता त्यांच्यासाठी नवनवीन अशाच प्रकारचे जॉब नोटिफिकेशन आमच्या चॅनलवर उपलब्ध असणार आहे। तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब नोटिफिकेशन घेऊन आहे, त्याचं नाव आहे पॉवर ग्रेड कॉर्पोरेशन, म्हणजेच PGCIL ज्युनियर इंजिनियरसाठी आहे। तरी आत्ताची जॉब नोटिफिकेशन आहे आणि हा पूर्णपणे परमनंट जॉब आहे आणि फ्रेशरसुद्धा अप्लाय करू शकतात। लक्षात ठेवा, फ्रेशरसुद्धा एलिजिबल आहे आणि हा पूर्णपणे परमनंट जॉब आहे, कॉर्पोरेट नाही। तर बघूया आणि व्यवस्थितपणे नोटिफिकेशनमध्ये काय काय म्हटलंय ते समजून घेऊया। बघा, ही आहे नोटिफिकेशन। तर ही रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ डिप्लोमा ट्रेनिंग, ही कोणासाठी आहे? डिप्लोमा ट्रेनिंगसाठी दिलेली आहे आणि ही जी आहे ती नॉर्थन रिजनकडून आलेली आहे आणि एक सरकारी कंपनी आहे आणि याचे दोन ब्रांचसाठी आले, एक म्हणजे इलेक्ट्रिकल आणि दुसरे म्हणजे सिव्हिल। बघा, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलसाठी डिप्लोमा ट्रेनिंगची नोटिफिकेशन आली आहे, त्यामुळे ज्या लोकांचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाले किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग झाले ते अप्लाय करू शकतात। आता आपण वेकन्सीज बघूया, किती वॅकन्सी आहेत। बघा, इलेक्ट्रिकलसाठी 30 वॅकन्सी आहे आणि सिव्हिलसाठी 5 वॅकन्सी आहेत आणि क्रिटिकलवाईज हे तुम्ही बघितलं तर रिझर्व 11 आहेत, OBCसाठी 7 आहेत, SCसाठी 6 आहेत आणि ते तुम्ही तुमची जी कॅटेगरी असेल त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता। बघा, टोटल 35 वॅकन्सीज आहेत। आता आपण क्वालिफिकेशन बघूया। बघा, इलेक्ट्रिकलसाठी काय की फुल टाइम रेग्युलर 3 इयर डिप्लोमा फ्रॉम रिकॉग्नाइज टेक्निकल बोर्ड इन्स्टिट्यूट विथ मिनिमम 70% मार्क्स फॉर जनरल OBC EWS कॅन्डिडेट अँड 5 मार्क्स फॉर SC ST अँड PWD। बघा, म्हणजे 3 वर्षाचा डिप्लोमा तुमचा कम्प्लीट पाहिजे। बघा, बरेच जण काय करतात 12 नंतर डिप्लोमा करतात, तर ते 2 वर्षाचा डिप्लोमा करतात, त्याच्यामुळे ते जे स्टुडंट आहेत ते इथे अप्लाय करू शकत नाही। ज्यांनी 10th नंतर 3 वर्षाचा पूर्ण डिप्लोमा केलेला आहे ते तिथे अप्लाय करू शकतात। आणि त्यांनी अजून काय म्हटले की जे जनरल कॅटेगरीचे आहेत म्हणजे OBC जनरल आणि WS, त्यांनी डिप्लोमा कमीत कमी 70% पास झालं पाहिजे आणि जे SC ST आणि PWD स्टुडंट आहेत त्यांनी फक्त 5 झालं पाहिजे, म्हणजे ते 35% असो या 36% फक्त 5 झालं पाहिजे। बघा, त्यांनी अजून काय म्हटलं की इलेक्ट्रिकलमध्ये फक्त इलेक्ट्रिकल नाही, इलेक्ट्रिकल पॉवर आणि इलेक्ट्रॉनिकसुद्धा अप्लाय करू शकतात। आता त्यांनी इथं काहीतरी मॅक्सिमम एज लिमिट दिली आहे। बघा, जनरलसाठी 27 दिली आहे, OBCसाठी 30 आणि SC ST साठी 32। आता आपण तसंच सिव्हिलचं बघूया। बघा, सिव्हिलसाठी काय, सिव्हिलसाठी पण सेम क्रायटेरिया आहे, फुल टाइम रेग्युलर 3 इयर डिप्लोमा पाहिजे विथ मिनिमम 70% मार्क्स पाहिजे आणि SC ST PWD साठी फक्त 5 पाहिजे। आता बघा, त्यांनी अजून काहीतरी म्हटलेलं आहे, हाय टेक्निकल क्वालिफिकेशन लाईक BTEC BE MTEC ME एक्सेट्रा विथ ऑर विदाऊट डिप्लोमा इज नॉट अलाव। आता बघा, ज्या लोकांचं हायर एज्युकेशन झालं आहे ते लोक अलाव नाहीत असं म्हटलेलं आहे, फक्त ज्यांचं डिप्लोमा झालं आहे तेच लोक अप्लाय करू शकतात। आता तुम्ही म्हणा, सर माझा डिप्लोमा झाला आहे प्लस इंजिनिअरिंग पण झालं तर मी अप्लाय करू शकतो का? हां, तुम्ही अप्लाय करू शकतात, फक्त तुम्ही तिथे मेन्शन नका करा की माझं इंजिनिअरिंग झालं आहे। बघा, आता आपण सिलेक्शन प्रोसेस बघूया। बघा, ओनली एकच टेस्ट होणार आहे, रिटन टेस्ट आणि ती कम्प्युटर बेस आहे आणि पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे। तर बघा, त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत। पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला टेक्निकल नॉलेज टेस्टवर प्रश्न विचारतील, जे काही तुमची ब्रांच असेल, समजा इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकलवाल्यांना इलेक्ट्रिकलचे क्वेश्चन आणि सिव्हिलवाल्यांना सिव्हिलचे क्वेश्चन, असे किती क्वेश्चन असेल, 120 क्वेश्चन विचारले जाणार आहेत। आणि सेकंड पार्टमध्ये काय की ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, त्याच्यात 50 प्रश्न विचारणार आहेत। त्याच्यात काय, वोकॅबली, वर्बल कॉम्पेन्सेशन, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी, डाटा सफिशियन्सी अँड इंटरप्रिटेशन अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी। आता ॲप्टिट्यूडचं तुम्ही टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे, कारण आमच्या चॅनलवर लवकर ॲप्टिट्यूड व्हिडिओज पण तुम्हाला भेटणार आहेत। बघा, निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे आणि पेपर जो आहे हिंदी आणि इंग्लिश दोघी लँग्वेजमध्ये उपलब्ध असणार आहे। आता बघा, टेस्ट सेंटर, बघा 3 टेस्ट सेंटर आहेत, एक म्हणजे दिल्ली, जयपूर आणि डेहराडून। आता बघा, जे लोकांना जॉब सरकारी जॉब करायचं आहे ते लोक इथे जाऊनही पेपर देऊ शकतात। आता बघा, ही जी जॉब नोटिफिकेशन आहे ती नॉर्थनची आहे। जर तुम्ही आता अभ्यास करून ठेवला, समजा नंतरून महाराष्ट्र किंवा गुजरातकडचे जर आली तर तेव्हा तुम्हाला तो अभ्यास कमी पडू शकतो। आता बघा, पेमेंट काय असणार आहे, आता ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला 47,500 रुपये पेमेंट असणार आहे आणि जॉईन झाल्यानंतर तुम्हाला 25,000 ते 1,17,500 पर्यंत तुम्हाला पगार असणार आहे आणि खालच्या लॉन्सून पकडले तर तुम्हाला कमीत कमी 50,000 रुपये या जॉबमधून मिळू शकतो आणि हा पूर्णपणे
परमनंट जॉब आहे, लक्षात ठेवा. आता आपण एक सर्विस ऍग्रीमेंट बॉन्ड बघू. आता बघा जे पण टेक्निकल पोस्ट असतात ना त्यामध्ये आता सर्विस ऍग्रीमेंट बॉन्ड कंपल्सरी झाला. आता बरेच लोक काय करतात, सिलेक्ट होतात, नंतर जॉईनिंग करतात आणि थोड्या दिवसानंतर सोडून देतात. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले की आजकाल सिलेक्ट सर्विस ऍग्रीमेंट बॉन्ड कंपल्सरी आहे. आता 1 year जो आहे तो आपला ट्रेनिंग पिरियड असणार आहे आणि जो बॉन्ड आहे तो 3 वर्षाचा असणार आहे. आणि त्या जर तुम्हाला सोडायचं असेल तर तुम्हाला OBC वाल्यांसाठी, OBC जनरल आणि EW साठी 2.5 लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील. आणि तुम्ही SC ST PW असेल तर तुम्हाला 1,25,000 द्यावं लागतील. आता बघा ऍप्लिकेशन फीज बघा, जनरलसाठी आणि OBC आणि EW साठी 300 रुपये फी आहे, फारच कमी आहे पण ठीक आहे. आणि SC ST साठी PW साठी कोणती ऍप्लिकेशन फी नाही आहे. बघा जनरल, OBC आणि EW साठी फक्त 300 रुपये ऍप्लिकेशन फीज आहे. आता बघा एक इम्पॉर्टंट डेट्स आहेत. ऍप्लिकेशन डेट जे आहे ती 24 पासून स्टार्ट होणार आहे आणि क्लोज केव्हा होणार आहे तर 15 क्लोज होणार आहे. आणि जी टेस्ट आहे ती केव्हा होणार आहे त्यांनी अजून नोटिफाय नाही केले, पण ती लवकरच त्यांच्या वेबसाईटवर नोटिफाय करणार आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण या नवीन जॉब नोटिफिकेशन बघितली. अशाच पद्धतीचे नवीन नवीन जॉब नोटिफिकेशन आमच्या चॅनलवर आता येणार आहेत, त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.